आज सकाळी पुण्याच्या वडगाव शिरेत इयत्ता 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर एका माथेफिरू तरुणाने वर्गात घुसून चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली. यात संबंधित पीडित मुलगी गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाळेत घुसून वर्गात जाऊन एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे आता परिसरात मोठी खळबळ उडाली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता शाळकरी विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला झाल्याचं समजल्यानंतर आणि शाळा प्रशासन उपचाराच्या खर्चाची जबाबदारी टाळत असल्याचं लक्षात आल्यानंतर मोठा जमाव वडगाव शिरेतील रुग्णालयाबाहेर जमला होता. विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्यामुळे आणि तिच्यावर मोठ्या रुग्णालयात तातडीने उपचारांची आवश्यकता असल्यामुळे चक्क नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून वर्गणी गोळा केली आणि ही वर्गणी काढून वडगाव शिरेतील रुग्णालयाचं बिल भरलं. दरम्यान पीडित विद्यार्थिनीला गेल्या अनेक दिवसांपासून हा तरुण त्रास देत होता. शालेय प्रशासनाला याबाबत तरुणीने कल्पना देखील दिलेली होती. तरी सुद्धा यावरती काहीही कारवाई न झाल्यामुळे संबंधितांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे. साडेसात मान्य साहेब धरा भरून